भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. लोकसभा संघनिहाय निवडणूक प्रमुखांची निवड केल्यानंतर आता भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. भाजपने पुणे शहरात वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळी जबाबदारी देऊन कामांची विभागणी केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड केली आहे. तर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचार प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची निवड केली आहे. तसेच पुणे प्रभारी म्हणून माजी खासदार अमर साबळे यांची पुणे शहर प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची उचलबांगडी करून आता धीरज घाटे यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. घाटे यांच्यावर अखेर पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. धीरज घाटे हे मागील 32 वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भाजपकडून कसबा मतदारसंघातून आमदारकी लढवण्यासाठी ते इच्छुक होते. घाटे पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले होते. महापालिकेचे ते सभागृह नेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळाशी घाटे यांचा अनेक वर्षाचा संपर्क आहे. साने गुरुजी तरुण मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घाटे काम करत आहेत. मी साधारण 30-32 वर्षापासून या विचारधारेचं काम करतोय आणि आज सकाळी साधारण 7:30-8 फोन आला आणि मनापासून आनंद झाला की भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना सामान्य कार्यकर्ता ते आज ज्या पक्षाच्या विचारधारेचं आपण काम करतो त्या पक्षाचा शहराचा अध्यक्ष होण्याची संधी ही पक्षाने आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, दादा पाटील असतील या सर्वच मंडळींनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि एक चांगली संधी पक्ष संघटनेसाठी काम करण्याची दिली. निश्चित ही माझ्यासाठी एक मोठी संधी असणार आहे आणि गेले अनेक वर्ष काम करत असल्यामुळं पक्ष संघटनेतले कार्यकर्ते संघटना याची माहिती आहे, पुणे शहराचा आवाका माहिती आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी पहिल्यापासून आहे. जुन्या नवीन कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने पुण्यातली संघटना ही अधिक मजबूत करण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये या वर्षभरामध्ये 3 निवडणुका या होणार आहेत. महानगरपालिका आहे, विधानसभा आहे आणि लोकसभा आहे. या 3ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा विजयाच्या दृष्टीने घोडदौड करीत नेण्याच्या दृष्टीने ही संघटना म्हणून काम करू आणि सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात पुणे शहरामध्ये अधिक वेगाने काम करू असा संकल्प मी निश्चित केला आहे. राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी आपण सगळ्यांनी ऐकले की आपल्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की ही पॉलिटिकल युती आहे आणि ती मला असं वाटतं की तो विषय देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे नेते केंद्रातले नेते या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील. पण शेवटी मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी तळागाळात नेण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करण्यासाठी मी कटिबद्ध असेल एवढं मात्र निश्चित. मुळात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीच नाही आहे आणि माझी सगळ्यांशी मैत्री आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी प्रदीपदादा राऊतांबरोबर काम करायला सुरुवात केली, मी अनिल शिरोळेंसोबत काम केलं, मी विकास भटकरींसोबत काम केले, मी गांगुर्डेंसोबत काम केले, मी गिरीश बापटांसोबत काम केले, मी योगेश गोगावलेंसोबत काम केले आणि मी अगदी जगदीश मुळीकही माझे मित्र आहेत, मी त्यांच्यासोबतही काम केले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी नेतृत्व केलं अशा सर्व मंडळींसोबत मी पुणे शहरामध्ये काम केलं आहे आणि आत्ता जी भारतीय जनता पार्टीचं पुणे शहरातलं नेतृत्व म्हणून 15-20 प्रमुख चेहरे आहेत हे सगळे माझे चांगले मित्र आहेत. पुण्यातले 100 नगरसेवक यांच्याशी माझे मैत्रीचं नातं आहे. सगळ्या संघटनेमध्ये सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा नेता अशा सगळ्यांशी मैत्री असल्यामुळं मला कुठलीही अडचण येईल असं वाटत नाही आणि सर्वांना सोबत घेऊन पुढच्या काळामध्ये अधिक वेगाने काम करण्याचा निश्चय मी केलेला आहे. 2 राष्ट्रवादीतले 1 राष्ट्रवादी तर आता निवडणुकीमध्ये आमच्या सोबतच असेल, त्यामुळं बाकी पुण्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शेवटी हे विरोधक म्हणून महापालिका एकत्र लढणार आज तुमच्या माध्यमातूनच कळतंय पुणे शहरामध्ये आप आहे म्हणून. परंतु
जरी असले तरी पुण्यात भारतीय जनता पार्टी जी मोठी ताकद आहे, पुण्यात वैचारिक बैठक पक्की असणारा मोठा वर्ग भाजपचा आहे, संघाच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे, त्यामुळे पुण्यातली भारतीय जनता पार्टी ही पुढच्या काळात अधिक जोमाने अधिक वेगाने ही घोडदौड करेल. तालिकेवरती पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा निश्चित फडकणार.